आता बाकी कोणाला काय पतंगबाजी करायची असेल ती माध्यमातून होत राहील. नागपूर कॉर्पोरेशनच्या नगरसेवकांची तुमची बैठक आहे आज, तयारीला लागली का? आम्ही तयारीला लागलेलोच आहोत आणि ही बैठक जी आहे ही आमची रेग्युलर बैठक आहे. एकूण कोविड काळात आमच्या नगरसेवकांनी उत्तम काम केलंय, त्या कामाचा आढावा आम्ही घेणार आहोत आणि पुढच्या काळातली दिशा देखील ठरवणार. उदय सावंत असे बोलल्यात की संजय राठोड यांची पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री होणार आहे, या संदर्भात कोण काय बोललं मला कल्पना नाही. आज मुंबईमध्ये काँग्रेसचं एक आंदोलन झालं, बंडी तुटली, खाली पडले, अगदी म्हणजे आंदोलन वेगळं सिरियस मॅटर होता. खरं म्हणजे तुम्ही जर त्याचा व्हिडिओ बघितला असेल तर राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटल्याचं बैलांनाही आवडलेलं दिसत नाहीये, त्यामुळे ती बंडी तुटली असं मला असं वाटतं की त्या ठिकाणी ते चित्र आहे. पण माझ्या शुभेच्छा आहेत. धारदार प्रकल्प राज्य सरकार राबवत आहे, गुजरातला जाणारं पाणी अडवण्याचा निर्णय हा कुठलाही नवीन निर्णय नाही. हे सगळे निर्णय मी मुख्यमंत्री असताना झालेले आहेत, त्याचे GR देखील काढलेले आहेत, त्याचं आता DPR आमच्या काळात जवळजवळ अंतिम स्टेजमध्ये होता आणि तो DPR फायनल करून त्याचे टेंडर काढून ते कामं करायचे आहेत, त्यामुळे कुठलंही नवीन काम नाही आहे. चंद्रपूरच्या बारमालकांनी बळीकेवरांच्या फोटोची आरती केली, पूजा केली, बारमधी फोटो लावले. मला असं वाटतं की या सरकारमध्ये अशाच प्रकारची पूजा होऊ शकते, वेगळ्या पूजेचं तर काही या सरकारमध्ये काही आपण इमॅजिन करू शकत नाही. उद्या तुम्ही आश्चर्य वाटून घेऊ नका, एखादा सट्टावाला देखील अशा प्रकारे एखाद्या मंत्र्याची पूजा करेल बरं. हो, MPSC नियुक्त्या ज्या आहे अजूनही झाल्या नाही, यात प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. MPSC संदर्भात सरकार गंभीर नाही आहे. स्वप्नील लोणकर यांच्या दुर्दैवी आत्महत्येनंतर ज्या प्रकारे सरकार जागा व्हायला पाहिजे होतं त्या प्रकारे ते झालेलं नाही. केवळ स्टेटमेंट्स देणे यांनी आपण दिलासा देऊ शकत नाही. एकीकडे स्वप्नील लोणकरच्या घरच्या लोकांना कुठली मदत सरकारने केलेली नाही आणि दुसरीकडे MPSC जे विद्यार्थी आहेत त्यांना दिलासा देणारी कुठलीच गोष्ट ही अद्यापही या सरकारने केलेली मला दिसत नाही. मला वाटतं वडेट्टीवर म्हणजे तेच ना जे असं म्हणाले होते की मी OBC असल्यामुळे मला महसूल मंत्री केलं नाही काँग्रेसने, तेच ना वडेट्टीवर. हरी नरकेंनी तुम्हाला खुल्या आव्हानाचा चर्चेचं आव्हान दिलंय. हरी नरकेंच्या वगैरे मी काय चर्चा करणार आहे, त्यांचे जे बॉस आहेत भुजबळ साहेब त्यांच्याशी मी नक्की अकॅडमिक चर्चा करायला तयार आहे. जरंडेश्वर कारखान्याला आज नोटीस गेली आहे आणि आता सगळ्या व्यवहाराची तपासणीसाठी ED कंपर्क असलेली आहे. याला जोडून बघू, सहकार खातं केंद्रात आलं आणि महाराष्ट्रातल्या सहकार महर्षींचे धाबेदारांची अशी चर्चा आहे. मला असं वाटतं की सहकारात ज्यांनी चांगलं काम केलंय ते सगळे लोक सहकार खातं तयार झाल्यामुळे आनंदी असतील. ज्या लोकांनी सहकाराचा स्वाहकार केलाय त्यांना मात्र भीती वाटणं साहजिक आहे, कारण सहकार खातं हे आता सन्माननीय अमितभाई शहा यांच्याकडे गेलंय. आणि आपल्याला मी सांगू इच्छितो की अमितभाई हे राजकारणात येण्यापूर्वीपासून सहकारात आहेत. सहकाराचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली आणि मग राजकीय कार्यकर्ते ते झाले आहेत, त्यामुळे सहकाराची पूर्ण जाण असलेला अशा प्रकारच्या एका नेत्याला हे सहकार खातं देण्यात आलं. विशेष अधिवेशन होण्याची शक्यता आहे, अध्यक्ष निवडला जाऊ शकतो, 12 आमदार तुमचे निलंबित झाल्यानंतर ही सगळी चर्चा आहे, काय सांगायचं? अशा चर्चा खूप होत असतात. मला असं वाटत नाही कुठल्याही अशा प्रकारचा विशेष अधिवेशनाचा घाट घातला जाईल. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा दाखले दिली आहेत की आर्टिफिशियल मेजॉरिटी करून अशा प्रकारच्या निवडणुका घेता येत, त्यामुळे मला वाटत नाही की असं काही होईल. उद्धव ठाकरे राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले. पीक कर्जाच्या संदर्भात मी आता त्याचा आढावा घेत होतो. खरीप हंगाम सुरू झाला त्यावेळी 18% केवळ पीक कर्जाचं वाटप झालं होतं. कुठेतरी मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदयांनी SLBC बैठक बोलवून अतिशय कडक शब्दात बँकांना सांगितलं पाहिजे की पीक कर्जाचं वाटप झालंच पाहिजे, त्यासोबत प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला टार्गेट देऊन आणि विशेषतः मराठवाड्यात आणि पश्चिम विदर्भामध्ये हे पीक कर्ज कसं वाटलं जाईल, कारण इथल्या बँका विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या जिल्हा बँका या सगळ्या अडचणीतल्या बँका आहेत, त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये कसं होईल याचं आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि त्यासोबत
नाशिक सारखी जिल्हा बँक असेल की जी पूर्णपणे आता अडचणीत आलेली आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी मला असं वाटतं की राज्य सरकारला ऍडिशनल पैसा देऊन त्या ठिकाणी कर्ज वाटप केलं पाहिजे. पंतप्रधान जनकल्याण योजनेचा जो तांदूळ येतो केंद्र सरकारकडून राज्य सरकार वाटत असते तो निकृष्ट दर्जाचा येतो आणि त्यात घोटाळा झाल्याचा आरोप रेशन दुकानदार संघटनेने केला आहे. जवळपास 1000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. हा जो काही घोटाळ्याचा आरोप आहे पहिल्यांदाच मी सांगू इच्छितो हा केंद्र सरकार देत नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण डीसीपीची पद्धत स्वीकारली आहे आणि डीसीपीच्या पद्धतीत महाराष्ट्र सरकार केंद्राच्या वतीनं तो विकत घेते आणि आपल्या राज्यातला तांदूळच आपल्या रेशनमध्ये जातो. त्यामुळे आम्ही जो वारंवार भंडारा गोंदिया चंद्रपूर या सगळ्या भागामध्ये तांदुळाचा घोटाळा सांगतो तो हाच घोटाळा आहे आणि त्याचे धागे दोरे खूप वरपर्यंत गेले. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना मध्यावर्ती निवडणुकीसाठी तयार राहण्याचं आवाहन केलंय आणि शिवसेनेचं तुमचं नातं पण शॉर्ट झालं गेल्या काही दिवसात. नाही आता उद्धवजींनी काय नेमकं सांगितलंय मला माहित नाही, पण मी एवढं सांगतो की मध्यावधी निवडणुका घेण्याचा विचार हे सरकार तर करणार नाही. कारण त्यांना माहिती आहे की आता लोकांमध्ये या सरकारबद्दल इतकी नाराजी आहे की मध्यावधी निवडणुका झाल्या तर हे सरकारच धाराशाही होईल. राहुल गांधी हिंदी मुंबई में कांग्रेस का आंदोलन हुआ वहां बैलगाड़ी टूट गई है क्या कहेंगे? देखिए मुझे ऐसा लगता है कि वो जो नारे लगा रहे थे भाई जगताप वगैरह देश के नेता कैसे हो राहुल जी जैसे हो वो शायद बैलों को भी पसंद नहीं आया और इसलिए वो गाड़ी टूट गई और वो सारे नीचे गिर गए. लेकिन मेरा उनके आंदोलन को शुभकामना है. देवेंद्र फडणवीसांनी सरकारी कामकाज सरकारी एकूणच कार्यपद्धतीवर टीका केलेली आहे. अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे. पीक कर्ज वाटपासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन त्यांनी सरकारला केलेलं आहे. याशिवाय काँग्रेसच्या आंदोलनाची सुद्धा त्यांनी खास भाजप शैलीत खिल्ली उडवली आहे.